एनडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. नमस्कार, मी दामिनी गोसावी, एनडीटीव्हीच्या बातमीपत्रात आपण सर्वांचे स्वागत. कोरोनाच्या महामारीने जगाला जीवन कसं जगावं हे मात्र नक्की शिकवलं. कोरोनाबाधित रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनी शहरात अन्न पाणीसाठी वणवण फिरावत लागत असतानाच श्री मंडळाच्या सदस्यांनी मदतीचा पुढाकार घेतला. कोरोनाच्या महामारीनं जीवन कसं जगावं आणि जीवनात कोणाच्या कसं कामात यावं हे जगाला नक्कीच शिकवलं. कधी काळी आपल्या कुटुंबियांना देखील वेळ नसणारे आता परक्या माणसाची मदतीला धावू लागले आहेत. खरं आहे, वेळही तशीच आहे. बातम्या आहे कोरोनाच्या संकटात सापडलेल्या, अडकलेल्या, गोर गरजू, भुकेलेल्या, तहानलेल्या जीवाला सहारा देण्याची. नंदुरबार शहर जिल्ह्याचं मुख्य ठिकाण, शासकीय खासगी रुग्णालयाची येथे रांग. कोरोनाच्या काळात उपचारासाठी ग्रामीण भागातून तर परजिल्ह्यातून जिल्ह्याला मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमा जोडल्या असल्यानं या राज्यातून कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी नंदुरबार येथे गर्दी होऊ लागली आहे. मात्र संचारबंदीचा काळ रुग्णासोबत आलेल्या नातेवाईक यांची उपासमार करीत आहे. शहरात नातेवाईक असूनही मदत मागता येणार नाही. अखेर जायचं कुठं, खायचं काय आणि मागायचं कोणाकडे हा गंभीर प्रश्न या नातेवाईकांसमोर उभा राहिला आहे. देवाकडे काही मागणं केलं तर तो भरभरून नक्कीच देतो. याचं जिवंत उदाहरण नंदुरबार शहरात या भुकेल्याची आणि तहानलेल्यांची भूक ताण मिटविणारी ओळखून सुरू केलेल्या कार्यातून पाहावयास मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवसाला पावणारं मानाचे श्रीमंत दादा गणपती मंडळ व श्रीमंत बाबा गणपती मंडळ यांचे पदाधिकारी सुवर्ण समाज ग्रुपच्या वतीनं अशा गोर गरजू, गरीब व नातेवाईकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम हनुमान जयंतीच्या पवित्र दिवसापासून सुरुवात करण्यात आला. संचारबंदी जोपर्यंत लागत आहे, नागरिकांची जेवणाची सोय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस मंडळाच्या सदस्यांनी केला आहे. 40 ते 50 सदस्यांचा हा ग्रुप दररोज गोर गरजू नागरिकांना 2 वेळच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करून देत समाजाचं काही देणं आहे याचे ऋण फेडण्याची हीच वेळ आहे ही जाण ठेवत सेवाभावी कार्य निःशुल्क अविरतपणे करीत आहे. अभिमानानं सांगावं असं वाटतं, या ग्रुपने, या मंडळाच्या सदस्यांनी या गोष्टीचा कुठेही गाजावाजा केला नाही, ना प्रसिद्धी केली. मात्र अशा सुंदर व पवित्र कार्याची कोणीतरी दखल घेतलीच पाहिजे या उदात्त हेतूनं एनडीटीव्हीने ही बातमी प्रसिद्ध केली. जय गणेश. माझ्या जय गणेश. मी सुमित सराफ, सुवर्ण युवा शक्ती ग्रुपचे सदस्य आहे आणि नवसाला पावणारा श्री दादा गणपती व बाबा गणपती मंडळाचे सदस्य आहे. आम्ही 15 दिवस पहिले थोडा गावात फिरलो तर आम्हाला असं पाहण्यात आलं का जे आपले जे रुग्ण आहे कोविडचे, त्यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांचे जे जेवणाचे हाल खूप होत आहे. तर आम्ही असा विचार केला दोघं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी का त्यांच्यासाठी काही व्यवस्था केली गेली पाहिजे, कारण की ती लॉकडाऊन असल्यामुळे त्यांच्या जेवणाचे खूप हाल होत होते. ते उपाशी राहण्याचे त्यांच्यासाठी काही पर्याय नव्हता. तर आम्ही हा एक मानस केला, हनुमान जयंतीला सर्व मित्रमंडळाची बैठक घेतली का भाऊ आपण सर्व ठिकाणी जे आपले रुग्णालय आहे आणि जे कोविड सेंटर्स आहेत त्यांच्यासाठी आपण नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली गेली पाहिजे. आम्ही हनुमान जयंतीला हनुमानची पूजा वगैरे केली आणि मग हे आम्ही अन्नदानचं प्रकल्प सुरू केला. मग त्यापासून या तारीख जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही हा चालू ठेवायचा मानस आहे आणि यापुढेही जर काही लागलं तरी कार्यकर्ते आम्ही चालू ठेवणार. एनडीटीव्हीसाठी नीलज चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.